हाय, वेलकम न्यू ब्लॉग मध्ये। तर आज आपण शंभूचा 6वा महिना पूर्ण झालाय, तर त्याचं फोटोशूट करते मी। तर तुम्हाला मी दाखवते आज शंभूचं फोटोशूट कसं करते ते। तर हे बघा, मी त्याचं पूर्ण असं डेकोरेशन केले फोटोशूटसाठी। तो 6 मंथचा झाल्यामुळे असं 6 काढलेले, अशा पंत्या वगैरे लावलेल्या आहेत मी त्याच्यासाठी। असं पूर्ण डेकोरेशन केलं। तर आपण आता शंभूचं डेकोरेशन झालेलं आहे रेडी पूर्ण, त्याचे फोटोशूट करून घेऊयात पटकन। आता मी ठेवले त्याच्यामध्ये का कसं त्याचं फोटोशूट चालू आहे। तर आज शंभूला 6 महिने पूर्ण झालेत, त्याचा 11 तारखेला महिना पूर्ण भरतो, तो 11 मेला त्याचा बर्थडे असतो। तर आज त्याला 6 महिने झालेत पूर्ण, तर आम्ही त्याचा 6 मंथ कम्प्लीट झाल्याचा बर्थडे सेलिब्रेट करणार आहे आज 6 मंथचा। तर आपण फुलं पण घेऊन येऊयात आणि थोडीशी भाजी वगैरे आणि काही सामान घ्यायचं असेल तर ते पण घेऊन येऊयात। आपण जाऊयात, मी आणि पिऊ आम्ही दोघीजणी सोबतच जाणार आहे आज। ते बघा, पिऊ बाहेर उभी राहिली, तिला सॅन्डल घालायचं आहे। आता आम्ही दोघी जाणार आहेत मार्केटला आणि शंभू आणि सचिन आहेत ते घरीच थांबणार आहेत दोघेजण। आम्ही दोघेजण जाऊन येतो आता पटकन। खाली आलोत, पिऊ इथे उभी। हे बघा आमच्या बिल्डिंगच्या बाहेर कसं बिल्डिंगला आकाश कंदील लावलं, लाईटिंग कशी लावली, ही पूर्ण बिल्डिंग। ते बघा फटाक्याचा स्टॉल लागलाय। आता मी आणि पिऊ आलो आम्ही मार्केटला, तुम्हाला दाखवत आता मार्केट। हे बघा फार येत होता, लक्ष्मी पूजनसाठी घेतोय आम्ही हार इथं। आता फुलं आले, आपण थांबते आपण आता हे आकाश कंदील घेते। 10 ला 1 बोललेत त्या, आपण 3 घेणार आहे इथे। नाही ठीक, बस इथलं घेतले जातं आपण आकाश कंदील। आता पिऊ आणि मी चाललो तर आम्ही दोघी जणी आता केक घ्यायला, तर आपण जेव्हा आता केक घ्यायला। तर आपण आता आलो केक शॉपमध्ये, आपण हा केक आता फायनल केला आहे, आपण घेऊयात आता केक। त्याच्यावरती मी आता हृदयाचं नाव टाकते शंभूचं आपल्या, तर आपण टाकलं ते बघूयात ते कसे नाव टाकेल ते आपण बघूया। एक सेकंड, आपण आता दिले त्यांच्या त्यांना राईट करून की मला काय लिहून हवे त्याच्यावरती ते करतात आता राईट। इकडे बघा पिऊ कशी बघते बाहेर, कुठे आली तरी खेळत असते ती। बघा तिला त्या मिररमधून काचेतून तिला दिसतंय ना तिचा चेहरा, फेस दिसतो तिला, त्यालाच बघते ती। नाही घेतलं अजून, थांब घेत आहे लांब राईट करताय कसं। 1 सेकंड थांब, झालं थोडं राहिले। असं नाव टाकले त्यांनी। आता आम्ही पिऊचा इथं प्रत्येक जे पिऊला आम्ही इथेच केक घेतले होते तिचं प्रत्येक बड्डेचा, आणि माझा पण सचिनचा पण, आम्ही तिघांचे केक आतापर्यंत इथेच घेतले। तर आम्ही हृदयचा पण केक इथून, पुढे शंभूचा पण इथूनच घेऊयात आम्ही। तर हा शंभूचा फर्स्ट केक आहे इथून, इथले केक आणि पेस्ट्रीज वगैरे खूप छान असतात बघा। आम्ही इथूनच घेतो प्रत्येक सेलिब्रेशनला। तर आपण आता इथून डायरेक्ट आता घरी जाऊयात आता।
आज भाऊबीज आहे, तर आज आम्ही काल काही दिवाळीपाडवा नव्हता सेलिब्रेट केला, तर आज आम्ही दिवाळीपाडवा पण सेलिब्रेट करणार आहे, भाऊबीज पण करणार आहे. आणि जसं की मी तुम्हाला बोलले होते की हृदयाचं म्हणजे आपल्या शंभूचा बड्डे आम्ही सेलिब्रेशन करणार होतो 6 मंथचं 11 तारखेला, पण तो आजारी असल्यामुळे काही आम्ही केलं नाही त्यावेळेस. तर आपण आज सगळे सेलिब्रेशन आपण आजच करणार आहे भाऊबीज दिवशी. तरी ते बघा आता सचिन आणि शंभू बसलेत, ते पिऊ बसली आता त्यांच्यासोबत. आपण आता करूयात सेलिब्रेशन, जर आधी आपण भाऊबीज करून घेऊयात त्यांची. चल पिऊ, हे असं बाळाच्या हातात घेऊन दिदीच्या पाया पडा. चला दे आता इकडे. तर आज आपण शंभूचा 6 मंथ सेलिब्रेशन करतोय. आपण आता त्याला आधी बोलून घेऊयात, पटकन तो थोडा चिडचिड करायला लागला. त्याला शंभू हे पूर्ण झालेत, आजारी असल्यामुळे काही तेव्हा केलं नव्हतं, तर आपण आज करून घेतोय. ए शंभू, काय रे, काय काय Happy birthday to you, happy birthday to you, happy birthday dear Shambhu. तर मित्रांनो, आम्ही छोटासा बर्थडे बनवला 6 महिन्याचा आमचा मुलगा झाला म्हणून, 1 वर्षाचा झाला ना, मग आम्ही मोठा बर्थडे बनवणार आहे. शंभू आता रडत होता, तर खूप जोरात रडत होता, उशीर झाला तर खूप बड्डे करायला पण लेट झालेला, त्याच्यामुळे तो झोपला आहे. आता त्याला झोपवलं, आता आम्ही सगळेजण जेवण वगैरे करतो आता. आणि तुम्ही सांगा तुम्हाला आमचा बड्डे कसा वाटला, सेलिब्रेशन काय, आणि आमचे असेच ब्लॉग बघत जावा नेहमी. तुम्ही आमचे चॅनल तुम्हाला आवडत असेल तर नक्कीच आमच्या चॅनलला लाईक सबस्क्राईब करा, शेअर करा, कमेंट करत जावा तुम्ही आम्हाला नक्की. आता आपण भेटूयात नेक्स्ट ब्लॉगमध्ये.